कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष्य करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. आज MIM वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढत विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गुंडागर्दी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडले आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे, नुकसानग्रस्तांना सरकारने मदत करावी व हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी अशा विविध मागण्या यावेळी MIM वतीनं करण्यात आल्या. कोल्हापूर येथील विशाळगडावर जी गुंडागर्दी जाऊन जाळपोळ आणि अतिक्रमण विरोधात अतिक्रमणच्या नावाखाली जी गुंडागर्दी चालवली गेलेली आहे, आज आम्ही धुळे MIM टीमच्या वतीने कलेक्टर ऑफिसरना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की अशा गुंडागर्दीचा निस्तनाभूत काटा काढला पाहिजे. त्या आज हे सरकार जे म्हणतं आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तर मग हिंदुत्ववादी लोकांनी ना त्यांचं धर्म सांभाळावं हे मी त्यांना सगळ्यात पहिले आव्हान करू इच्छिते, त्यांना एक सांगू इच्छिते, पहिले तुम्ही स्वतःचं धर्म तुम्ही सांभाळा आणि मग स्वतःला हिंदुत्ववादी म्हणा. हिंदुत्ववादीची व्याख्या जर करायला गेलं तर खूप वेगळी आहे, आणि हे स्वतःला जे हिंदुत्ववादी म्हणून घेता हे ओरिजिनल हिंदुत्ववादी आहे का हे पहिले त्यांनी तपासून घ्यावं. दुसरी गोष्ट, ज्या गरीब लोकांवर आज जो अत्याचार झालेला आहे, ज्या मस्जिदीमध्ये धर्माच्या ग्रंथाचा जो अपमान झालेला आहे, हे खूप खेदनायक आहे. आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आपण एक दुसऱ्या धर्माचा आदर करणारे लोक आहोत, आणि असं जर होत असेल, ते निर्माण करण्याचं काम हे सरकार जर करत असेल, तर या सरकारने आजच्याच खुर्ची सोडावी आणि स्वतःचा राजीनामा द्यावा. कारण हे जसं उद्धव बाळासाहेब ठाकरेजी म्हणतात ना, हे कायदेविरोधी सरकार आहे, हे सरकार काहीही कामाचं नाही आहे. हे फक्त आजचे मुद्दे सोडून हे असे गलिच्छ कामं करायचं काम जर करत असेल तर मी अशा सरकारचा खूप निषेध करते. यांची लायकी नाही आहे यांनी खुर्चीवर बसायची, आणि आज ज्या जाळपोळ झालेल्या लोकांचं, जे अतिक्रमण झालेल्यांचं नुकसान आहे, त्यांची नुकसान भरपाईचा सगळ्यात पहिले आदेश काढण्यात यावे. या महाराष्ट्रात जेवढं हिंदूंना राहायचा अधिकार आहे, तेवढाच मुसलमानांना सुद्धा राहायचा अधिकार आहे, दलित बांधवांना राहायचा अधिकार आहे. ह्या अशा लोक दादागिरींनी, अशा गुंडगिर्दीकारांनी, आणि मी बघितलं, बातम्यांमध्ये बघितलं की ह्या मोर्चेमध्ये खूप जबाबदार लोक होते, खासदार होते, माजी आमदार होते, पदाधिकारी होते, त्यांच्याकडनं तरी आम्हाला ही अपेक्षा नाही आहे, आणि मी अशा लोकांच्या घटनेचा निषेध करते.